ओके चालेल, चला थँक्यू सर, थँक्यू, नमस्कार. मी प्रशांत बागमाजा सहकारी गणेश गंधाटचं न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय. आपल्याला माहिती आहे की लोकशाहीचा उत्सव, लोकशाहीचा महाउत्सव, लोकशाहीचा महाकुंभ अशा अनेक वेगवेगळ्या कारणांनी लोकसभा निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आपल्या देशातल्या लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा, दुसरा फेज, आता त्याचं 8 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये मतदान सुरू आहे. आपल्या देशातल्या अनेक जागी सुरू आहे. आता आपण आहोत त्यातल्याच एका अत्यंत महत्वाच्या लोकसभा मतदारसंघात, अर्थात हिंगोली. 3 जिल्ह्यांचा खरं तर याच्यात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आणि त्याच ठिकाणी आता आपण आहोत. प्रत्येक निवडणूक म्हटली की वेगवेगळे राजकीय पक्ष असो की उमेदवार असो, हे मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. काय लोकसभेची निवडणूक म्हणजे की देशाचं धोरण ठरवणारा प्रतिनिधी जरी निवडून द्यायचा असला तरी त्याची ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेली नाळ ही सगळ्यात महत्वाची, आणखीन तीच दिसून येते प्रत्येक ठिकाणी. आणि याचमुळे एका अशा लोकगीतानं या हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये रंगतदार ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ गाजवला. ते म्हणजे की आला बाबूराव, आला आला बाबूराव. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यांना या गीताचा उल्लेख करण्याचा मोह आवरला गेला नाही. पण असं काय कारण होतं की ज्यामुळे हे गीत इतकं लोकप्रिय झालं? त्याचं कारण महायुतीचे या लोकसभा विधानसभा या लोकसभा मतदारसंघातील एक उमेदवार बाबूराव कदम. बाबूराव कदम आपल्या सोबत आहेत. बाबूराव काय हे, म्हणजे की प्रत्येक व्यक्तीच्या तोंडामध्ये जितकं तुमचं नाव आहे तितकं या गीताचं नाव आहे. हे माझं मूळ गाव आहे आणि हे सगळे जमलेले आमचे पाठीराखे आहेत. मी जे आज उभा आहे या सर्व मंडळीमुळे. आपण बघतोय की बाबूरावांनी आतापर्यंत 2 विधानसभा निवडणूक लढवली. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलं या भागाचं. आणखीन एक सम्यक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे कायम बघितलं गेलं, लोकांनी उभा केलेला उमेदवार म्हणून बघितलं गेलं. त्यांची इमेजही चांगली, बोलताना कंठ सुद्धा दाटून येतोय, गैवरून येतोय. गेल्या काही दिवसात प्रचारामध्ये दिवस बघितला नाही, रात्र बघितला नाही. का तुम्हाला निवडणूक लढवायची आहे इच्छा? नाही नाही, माझी मुळीची इच्छा नव्हती, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली. खरं तर एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला ही लोकसभेची उमेदवारी म्हणजे फार मोठं माझ्यावर एक संकट म्हणलं तरी काही हरकत नाही. परंतु माझा गेल्या 30 वर्षाचा अनुभव, मी गेले 30 वर्ष सतत शिवसेनेमध्ये काम करतो. शिवसेनेमध्ये काम करत असतेवेळेस 80% समाजकारण आणि 20% राजकारण, जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ते आम्ही तंतोतंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा परिस्थितीत आज जी माझ्यावर जी जबाबदारी दिली, नक्कीच त्यांनी जे माझ्यावर विश्वास टाकला, बंधूंनो, मी या विश्वासाला कुठल्याही प्रकारे तडा जाऊ दिला जाणार नाही. तुम्ही ज्यावेळेस बोललात की बाबूराव की मला माझ्यासाठी हे खरं तर संकट होतं, पण असं म्हटलं होतं की ज्या विषयाला संकट मानलं होतं तोच तुमच्यावर दाखवला गेलेला विश्वास म्हणता येईल ना. संकट मी ह्याच्यासाठी बोललो की एवढी मोठी जबाबदारी, खरं तर मी विधानसभेची तयारी करत होतो. मागच्या वेळेस तुम्हाला माहीत असेल नसेल, मला हेच माझ्या विरोधात आमदार, रनिंग आमदार असणारे उबाटा गटाचे उमेदवार, त्यांना 40-42 हजार आणि मला जनतेच्या आशीर्वादामुळे 61 हजार अपक्षांना मतदान पडले होते. आणि माझी 6,500 सीट गेली होती, परंतु मी सतत जनतेमध्ये काम करतो. तुमचा लोकांमध्ये असलेला संपर्क महत्वाचा आहे, त्याचमुळे आपण बघतो की प्रचंड मोठा उत्साह आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असते हे खरं आहे, पण काही ठिकाणी मतदारसंघ असेही दिसून येतात की खास करून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा पाहणी करत असताना, मग नांदेडचा भाग असो, काही हिंगोलीचा भाग असो, किंवा त्याच बरोबर असलेला यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग असो, या हिंगोलीच्या मतदारांनी ठरवलंय की मतदान विक्रमी करायचं. हा एक अत्यंत चांगला विषय. बाळासाहेब आपल्या बरोबर आहेत. ग्रामीण भागाशी घट्ट असलेली नाळ, आणखीन ही लोकसभा निवडणूक,
मतदानाची टक्केवारी वाढते, काय सांगाल? बरोबर आहे, ज्या लोकांनी आम्ही तालुक्यातून आदरणीय लोकनेते बाबुरावजी कदम कोळीकर यांच्या पाठीमागे हा तालुका पाठीमागे राहिला याची एक प्रचंड ताकद आणि बाबुरावजी कदम यांचा लोकांशी जुळलेली नाळ गोरगरिबांशी हा विश्वास घेऊन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला आमच्या 10 विधानसभा तालुक्यातून जो काही गोरगरीब लोकांनी एक बाबुरावजी आला बाबुराव म्हणून जे नाव तयार झालं या तालुक्यातून जे लोकांनी प्रसाद दिला आणि हा आला बाबुराव नाव हे हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रसिद्ध झाले आणि कोण बाबुराव म्हणून पाहण्यासाठी लोकांची गर्दी आता विश्वास झाला की हा गोरगरिबांचा नेता आहे, आमचं कुठेतरी कल्याण करेल, या धर्तीवर 100% आमची जीत. काय काय बोलक्या भावना आहेत तुमच्या, म्हणजे की आला बाबुराव या विषयाला चपखलपणे एखादी व्यक्ती कशी मनातल्या भावना व्यक्त करते, पण याच लोकसभा मतदारसंघामध्ये अजून एक बाबुराव आहे, तेही बाबुराव कदमच आहे आणि ते या बाबुराव फार मागे राहतात. तुम्ही तुमची उमेदवारी कशासाठी कशासाठी निवडणूक लढवताय? बाबुराव थांबा, तुम्ही मराठा आरक्षणासाठी. मराठा आरक्षणासाठी का? मराठा आरक्षणाबद्दल सरकारने फसवलेलंच आहे. समजा मुख्यमंत्र्यांना शपथ घेऊन समजा शिवरायाची शपथ घेतली आणि काहीच समजा म्हणजे अंमलबजावणी केली नाही, त्याला नुसता समजा जीआरच काढायचा होता, सोयाबीनचे भाव काय आहात, गॅसचे भाव काय आहात, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही ना. समजा उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात दाखल 6 याचिकांची एकत्रित सुनावणी पूर्णपीठावर मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी सुरू केलेली आहे. या माध्यमातून राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता यांनी सांगितलं, निवडणुकीच्या काळामध्ये हा मुद्दा अत्यंत मोठ्या प्रख्यात आला होता की राज्य सरकारने जे आरक्षण एसीबीसी अंतर्गत 10% दिलंय ते टिकणारं आरक्षण आहे, ही त्यांनी भूमिका घेतली. 105 घटना दुरुस्तीचा आधार सुद्धा त्यांनी वारंवार घेतला. बाबुराव कदम सुद्धा तुमच्याच या ठिकाणी एक तुमच्याच नावासारखे एक उमेदवार आहे, मराठा आरक्षणावरनं फसवलं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हीही आज महायुतीचे उमेदवार, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक कार्यक्रमाला वेळ असते, अधिसूचना असतात, गाईडलाईन्स असतात आणि स्टेप बाय स्टेप असतात, त्याला तेवढा कालावधी द्यायला लागते. मतदानाची डेट जशी डिक्लेअर केली आपण, विड्रॉलची तारीख असते, फॉर्म भरण्याची तारीख असते, प्रत्येकाला कालावधी असते, मतदानाला प्रचार करण्यासाठी सुद्धा वेळ असतं. तसेच प्रत्येक याला हे जे सर्वे केला 10% आरक्षणाचा जन तेही टिकणार नाथभाई शिंदे यांनी